संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काल बरड मुक्कामहून असून आज नातेपुतेकडे मुक्कामासाठी रवाना होतो आहे। वाटेमध्ये जो महामार्गाचं काम सुरू आहे या महामार्गावरती अनेक वारकरी चालत आहेत, मात्र उन्हाचा तडका कायम असल्यामुळे वारकऱ्यांना प्रचंड तहान लागते। पाण्याचे टँकर देखील सध्या अपुरे पडत आहेत, मात्र अशाच काही सेवाभावी संस्था आहेत। ही सेवाभावी संस्था नांदेडमधली आहे, गेली 13 वर्ष हे पाणी आणि चिवड्या वाटपचं काम करते। मध्यंतरी त्यांनी पिठलं भाकरीसुद्धा वाटप केले आहे। आता असे काही सेवेकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। माऊली, काय सांगा की वाटेमध्ये तुम्ही आत्ता महामार्गावरती वारकऱ्यांना पाणी देत आहे आणि आम्ही रांग पाहतोय, काम ही 13 वर्ष पूर्ण झाले आमच्या या सेवेला। भगवंतानं आम्हाला बुद्धी दिली की 13 वर्ष आम्ही सेवा सुरळीतपणे सर्व बाराळी वारकरी बाराळीवासियांकडून ही सेवा घडत आहे आणि अशीच आम्ही सेवा आयुष्यभर अविरत चालू ठेवणार आहात। माऊलींच्या आशीर्वादाने 8 वर्ष आम्ही पिठलं भाकर वाटप केलात, आता 5 वर्ष झाले चिवडा वाटप करताय, चिवडा पाणी बॉटल, ही अशीच सेवा चालू राहणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0% फी। तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। ही माऊलीची सेवा करण्यासाठी फार नशीब लागते आणि फार आनंद, असा आनंद कुठंच पाहण्यास मिळणार नाही, फार आनंद प्रसन्न होते। जवळपास म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कान आणि कर्नाटक तेलंगणाच्या कानाकोपऱ्यातून ह्या आषाढी वारीसाठी गरीब वर्ग मध्यम वर्ग वारकरी संप्रदाय हा ह्या पायीवारीला येत असतो। त्यांची अडचण ओळखून त्यांना या उन्हाच्या त्रासाचा झटका होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून आम्ही बाराळी वारकरी संप्रदाय व माऊली अन्नदान सेवा समिती जवळपास 13 वर्षापासून निस्वार्थ भावनेनं अन्नदानाचं वाटप करत आहोत। सर्व वारकरी भक्तांना नाश्त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचाही त्रास होऊ नये म्हणून पाण्याचं 11,000 दरवर्षी 11,000 पाणी बॉटल आणि 11,000 लोकांना खिचडी, पोहे, भाकर पिठलं आणि जवळपास 5 वर्षापासून आम्ही चिवडा वाटप करत आहोत आणि ही सेवा अविरत आम्ही आमच्या सर्व मित्रपरिवार भक्त संप्रदायांच्या सहकार्याने चालू ठेवणार आहात। आनंद वाटतो की म्हणजे हे 1 महिन्यापासून उन्हातानाची पर्वा न करता दिवसभर माऊलीच्या दर्शनासाठी हे 1 महिन्यापासून घर सोडून बाहेर पडलेले आहेत, तरी त्यांना कशाचा त्रास होऊ नये म्हणून फूल नाही फुलाची पाकळी आम्ही त्यांना मदत करण्यासाठी हे पाऊल आम्ही सर्व मित्र परिवारांनी उचललेलं आहे। राज्यात अशा अनेक विविध संस्था आहेत ज्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत आणि त्या वारकऱ्यांची सेवा करतात। पालखीच्या महामार्गाचं काम सुरू आहे आणि या महामार्गावर काम सुरू असताना वारकऱ्यांची उन्हामुळे प्रचंड फरफट होत आहे। उन्हाचा तडका वारकऱ्यांना सहन होत नाही, वारंवार त्यांना तहान लागत आहे आणि पाण्याची बाटली आणि सोबत चिवडा जो हलका जो कॅरी करायला देखील सोपा आणि सोयीस्कर आहे असंही त्यांचं वाटप आहे, जेणेकरून वारकऱ्यांचं थोडं का होईना या महामार्गावरती चालत असताना पोट भरेल आणि त्यांना समाधान वाटेल।